दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होते आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार आहे. ठाकरे गटाचे मालेगावचे उपनेते अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली, त्यांना आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. पुढच्या काही क्षणामध्ये आता उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलण्यास सुरुवात करणार आहे. तरी थेट दृश्य उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची आपण पाहतोय. उद्धव ठाकरे आता बोलायला सुरुवात करतील. पहिलं परत एकदा सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तशा त्या शुभेच्छा देऊनच आपण सुरुवात केली होती. काल दिवाळी दणक्यात साजरी झाली आणि ती गोड झाली. याचं कारण आपल्या हिंदुस्थानने सेमीफायनल जिंकली, विराटने आणखीन एक विक्रम रचला. त्याच्यामुळे सर्वप्रथम विराटचं अभिनंदन. आणि मी एक माझ्या पिढीला भाग्यवान एवढ्यासाठी समजतो, कारण त्यांनी तीन पिढ्यांचे विक्रमवीर पाहिले. एक सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि आता विराट. अर्थात माझी अशी शुभेच्छा आहे विराटला की अजूनही विराटने शिखर गाठलेलं नाही. एक त्याच्याकडनं असा विक्रम व्हावा की तो पुढची अनेक वर्ष सर्वांना एक हवा हवा असा किंवा हेवा वाटेल असा तो असावा. क्रिकेटचे दिवस आहेत, वर्ल्ड कप सुरू आहे, त्याचबरोबरीने आपल्या देशात काही राज्यांमध्ये निवडणुका सुद्धा सुरू आहेत. क्रिकेटमध्ये काही नियम असतात, तसेच निवडणुकीमध्ये सुद्धा आचारसंहिता असते. आज मी आपल्याला सर्वांना एवढ्यासाठी बोलवलं की शिवसेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलेलं आहे, काही शंका कुशंका त्याच्यावरती खुलासा होण्यासाठी. अनेकदा असं वाटतं की केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय म्हणून त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काय केलं तर मात्र आमची हिट विकेट काढायची, ह्याला काय मोकळ्या वातावरणातल्या निवडणुका म्हणू शकत नाही. अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 1987 साली पार्ल्यामध्ये जी पोटनिवडणूक झाली होती, आमच्याकडनं डॉक्टर रमेश प्रभू विजयी झाले होते आणि मी जर चुकत नसेन तर भारतीय जनता पक्ष तेव्हा आपल्या विरोधात लढला होता. आणि ही देशातली माझ्या माहितीप्रमाणे पहिली निवडणूक, पोटनिवडणूक असली तरी, जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नुसती लढली नाही तर जिंकली गेली. नंतर मग भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत आला वगैरे 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 सगळं झालं. पुढचा इतिहास तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. त्याची आठवण एवढ्यासाठी मी करून दिली की त्या निवडणुकीपासून अगदी 95 साली आमचं सरकार आलं तोपर्यंत आमचे 5 ते 6 आमदार, त्याच्यामध्ये सुभाष देसाई, सूर्यकांत महाडिक, रमाकांत मयेकर, बापू खेडेकर, रमेश प्रभू, हे तर बाद ठरवले गेलेच. परंतु सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी होती की लोकशाहीमधला मूलभूत जो मतदानाचा अधिकार आहे तो यांच्यासह अगदी शिवसेना प्रमुखांचा सुद्धा 6 वर्षासाठी काढून घेण्यात आला होता. कारण काय होतं तर हिंदुत्वाचा प्रचार केला. वातावरण तेव्हा देशात असं होतं की दुसरं कोणीही हिंदुत्वाबद्दल बोलायला कसरत नव्हतं, बोलू शकत नव्हतं. गर्व से कहो हम हिंदू है हा जो नारा, हा तो विश्व हिंदू परिषदेने दिला असेल, पण जो बुलंद केला तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी केला.